भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 13 आणि यशस्विनी सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक महिला मंडळतर्फे उत्सव हळदी कुंकवाचा सन्मान नारी अस्मितेचा हा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित केला होता. या हळदी कुंकू समारंभामध्ये महिलांसाठी अनेक स्पर्धा तसंच वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कामोटे सेक्टर 18 मधील मैदानात पल्लवी हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून उत्सव हळदी कुंकवाचा सन्मान नारी अस्मितेचा हा हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. या उत्सवात आकर्षक वेशभूषा स्पर्धा, लकी ड्रॉ तसंच खेळ पैठणीचा या स्पर्धांचं महिलांसाठी आयोजन केलं होतं. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका हेमलता गोवारी, पुष्पा कुत्तरवडे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस आशा भगत, कामोठे महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, समारंभाच्या आयोजिका पल्लवी हर्षवर्धन पाटील, सुरेखा लांडे, कल्पना जाधव, जयश्री गाडगे, अनिता शेट्टी, सुनीता शर्मा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील जागृत आणि त्याचबरोबरीनं आपल्या घराबरोबरीनं जगाच्या संसाराचा गाडा समर्थपणानं हाकण्यासाठी तत्पर असलेल्या आपण सर्व भगिनींना अभिवादन करण्यासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी आलेलो. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर यशस्विनी सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक या महिला मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मी सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तर हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये पुरुषाचं काय काम असं नेहमीच मला प्रश्न पडतो, पण शुभेच्छा देण्याचं कदाचित आपलं काम असावं आणि म्हणून आम्हाला इथं बोलवलं जातं आहे आणि त्यामुळे मी आपण सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. आज या मंचावरती उपस्थित असणाऱ्या आमच्या ज्या सर्व सहकारी आहेत त्या या यशस्विनी कला क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक मंडळाच्या असतील, भाजपचे आमच्या पदाधिकारी सहकारी असतील, कुठल्याही वेळेला आपण त्यांना हाक मारा, त्या निश्चितपणानं आपल्या सोबतीसाठी येऊन उभे राहतील. आज या मंडळाची स्थापना झाली, मी त्यांना शुभेच्छा देतो, सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये चांगलं मोठं असं सामाजिक कार्य सातत्यानं घडत राहो आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व कामोठ्या वासियांच्या अडीअडचणी दूर होत अशी प्रार्थना देवाच्या चरणी करतो. आजच्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आहे आमच्या सर्वांच्या मैत्रीण आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ पल्लवी ताई हर्षवर्धनजी पाटील, खऱ्या अर्थानं आतापर्यंत आता नाव घेतलंच विकासजींनी की हर्षवर्धनजी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम आपण सर्वांनी बघितलेलं आहे, परंतु त्याचबरोबर त्यांच्या मिसेस त्या काही मागे नाही आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. त्याचं उदाहरण म्हणजे की आजचा कार्यक्रम सक्सेसफुल होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांची असलेली महिलांची जे काही नातं घट्ट आहे, म्हणूनच आज मंचावर एवढ्या महिला उभ्या आहेत आणि खाली एवढ्या महिला बसलेल्या आहेत आणि एवढ्या महिला एकत्र बसवणं 2-3 तास हे सोपं नसतं. ही आपली कला आहे पल्लवीताई, त्याबद्दल मी आपलं खूप खूप कौतुक करते की आज आपण एवढा सगळा कार्यक्रम घेऊ शकलात, कारण दोन बायकांना जर एकत्र 2 तास ठेवायचं तर ते शक्य नसतं, त्यातही भांडणं होतात, राग रुसवे असतात, पण आपण एवढी टीम आज इथे जमवून ठेवली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आणि हर्षवर्धनचे खूप खूप अभिनंदन करते. जोरदार टाळ्या होऊ देत पल्लवीताईंसाठी, खूप छान कार्यक्रम आपण ठेवला आणि ज्यांच्या माध्यमातून आज हा इतका मोठा कार्यक्रम हा वर्ष दुसरा चालू होत आहे त्या पल्लवीताई त्यांना मी शुभेच्छा देतो आणि तसेच हर्षवर्धन पाटील हे आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत, वेळोवेळी ते पक्षासाठी वेल देत असतात, कार्यक्रम करत असतात, पण त्यांची एक संकल्पना असते की इतरांपेक्षा आपण काय वेगळा करू शकतो. आज हा करोनाचा काल असताना महिलांना आपल्या घरात थांबून बसलेले होते, तर आज हर्षवर्धन साहेबाई जो आज प्रोग्राम हळदी कुंकवाच्या माध्यमातून जे मनोरंजनाचे साधन चालू केलेलं आहे तर अनेक महिलांना त्याच्यात उत्साह वाढला की आपण जे 2 वर्ष आपल्या करोनाच्या पार्श्वभूमीमध्ये गेलेले आहेत तर आनंद वातावरण कसा निर्मिती होईल
आणि हळद आणि कुंकू हा आपल्याचा सर्वांचाच महत्त्वाचा भाग असतो. हळद हा आयुर्वेदिकमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो आणि कुंकू हा सौभाग्याचा लेणा असतो. त्याच्यामुळे हळदी कुंकू हा साजरा केल्याने आपलं आयुष्य तर वाढतोच, आनंद भेटतो. आणि अशा हळदी कुंकूच्या माध्यमातून आपले जे काही सामाजिक कार्यक्रम असतात की आपले वैर असतात किंवा समाजाची विचारधारा असते एकत्रित येऊन आपण नक्कीच बालगत असतो.